गुड मॉर्निंग मुलांनो आता आपला इतिहासाचा वर्ग सुरू झाला बरं का चला तर मग आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा जो आपला पहिला धडा आहे त्याचा अभ्यास करणार आहोत या धड्याचा अभ्यास आपण दोन तासिकेत करणार आहोत आज अर्धा पाठ होईल त्यावर जो ग्रहपाठ दिला जाईल तो पूर्ण करून ठेवावा दिनांक आजचीच घालावी या ग्रहपाठाला गुण दिले आहेत इतिहास लेखन म्हणजे आपणासमोर जी इतिहासाची पुस्तके येतात नेत्यांची चरित्रे येतात महायुद्धाच्या कहाण्या येतात याला इतिहास लेखन म्हणतात मग हे लेखन याची सुरुवात कुठे झाली तर प्रामुख्याने प्रथम पश्चिमेकडील देशांकडे झाली म्हणजेच पाश्चात्य देशात मग हे देश म्हणजे कोणते तर भारताच्या पश्चिमेकडे असलेला युरोपखंड इथे प्रथम ही सुरुवात झाली आणि त्याचाच अभ्यास आपण या पाठात आता करणार आहोत इतिहासाचे संशोधन लेखन अभ्यास ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे त्याला कुठेही खंड पडत नाही मुलांनो उदाहरण सांगायचं असेल तर छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा इतिहासकार श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिला यानंतर छत्रपती शिवाजीराजांबद्दल कुणीच लेखन केले नाही असे होत नाही राजांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी लिहिला आणि आजही शिवाजी राजांचा अभ्यास करणारे अनेक इतिहासकार देशात आणि परदेशात कार्यरत आहेत पण जसे विज्ञानामध्ये प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करता येतात निरीक्षण करता येते न्यूटनने केलेले न्यूटनचे जे सिद्धांत आहेत ते आजही आपण प्रयोगशाळेत सिद्ध करू शकतो गणितातली प्रमेयी आहेत ती आपण सिद्ध करू शकतो पण इतिहास संशोधनात मात्र असे घडत नाही कारण इतिहासातल्या घटना या घडून गेलेल्या असतात आणि तिथे प्रत्यक्ष आपण नसतो आणि त्या घटना पुन्हा आपल्याला जशाच्या तशा उभ्या करता येत नाही म्हणून इतिहास लेखन एक वेगळी कला आहे मुलांना तुम्हाला मी एक चित्र पाठवलं आहे बघा त्याचा आपण आज आत्ता अभ्यास करणार आहोत इतिहास लेखन करण्यापूर्वी इतिहासाचं संशोधन करावं लागतं त्या संशोधना करण्यासाठी जे विभाग आहेत त्यांचा अभ्यास आपण इथे करत आहोत पहिला विभाग आहे पुरातत्व इथे उत्खनन करून सापडलेल्या साहित्यांची पडताळणी आणि विभागणी केली जाते म्हणजेच आता लाहोर मुलतान हा रेल्वे मार्गाचं काम चालू असताना काही गोष्टी सापडू लागल्या म्हणून तिथे खोदकाम केलं गेलं तेव्हा हडप्पा आणि मोहन या शहरांचा शोध लागला नालंदा विद्यापीठाचा शोधही अशाच प्रकारे लागलेला आहे मग ह्या सगळ्या वस्तू या, या पुरातत्व विभागात पहिल्यांदा येतात दुसरा विभाग आहे अभिलेखाघार इथे उत्खननात सापडलेले दस्तऐवज म्हणजेच ग्रंथ पत्र बकरी इत्यादी या विभागात येतात आणि मग इथून त्यांचा अभ्यास वेगवेगळ्या ठिक ज्ञानशाखांमार्फत केला जातो तिसरा आहे हस्तलिखितांचा अभ्यास इथे उत्खननात सापडलेले जे दस्तऐवज आहेत त्यामध्ये असलेल्या भाषेचा लिपीचा अभ्यास करून अर्थ समजावणारे तज्ज्ञ मंडळी या विभागात असतात चौथा विभाग आहे पुराभिलेख इथे शिलालेख स्तंभालेख असे जे उत्खननात सापडलेले साहित्य आहे त्यांचा समावेश होतो आणि मग त्यावरून त्यावर असलेला मजकूर त्या काळी वापरला गेलेला दगड या सगळ्याचा अभ्यास या विभागात होतो पाचवी शाखा आहे आपली अक्षरवाटिकाशास्त्र आता जेव्हा सगळ्या प्रकारचे दस्तऐवज शिलालेख स्तंभालेख ह्या ज्या काही वस्तू सापडलेल्या आहेत त्यावर जी लिपी असते त्या लिपीचा वेगळा अभ्यास केला जातो त्यानंतर त्या, त्या लिपीत असलेली भाषा त्याचा वेगळा अभ्यास केला जातो ते भाषा तज्ज्ञ असतात त्यानंतर अक्षरतज्ज्ञ हे अक्षरा वलन, त्या अक्षराचं वळण त्या लेखकाची भाषाशैली कशी होती याचा अभ्यास अक्षरवाटिकाशास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर आहे भाषारचनाशास्त्र उत्खननात सापडलेल्या सर्व प्रकारच्या दस्तऐवजांवरील मजकुरांचा भाषेचा सखोल अभ्यास इथे केला जातो सातवी शाखा आहे नानकशास्त्र उत्खननात सापडलेली नाणी त्यावरील माहिती चित्रे वापरलेला धातू यावरून त्या काळातला इतिहास समजण्यास मदत होती तसेच अधिकार मुद्रा म्हणजेच शिवाजीराजांनी सुरू केलेली राजमुद्रा मग ह्या सगळ्या मुद्रांवर असले कोरलेला मजकूर चित्र यांचा अभ्यास करून त्या काळातली राज व्यवहार त्या काळातला व्यवहार कशाप्रकारे होत होता याचा अभ्यास नानकशास्त्र या शाखेद्वारे होतो तर पहा मुलांनो या सहा या सात शाखांद्वारे इतिहास संशोधन केलं जातं आणि त्यानंतरच इतिहास लिहिला जातो